वंचित बहुजन आघाडी ऐरवली तालुका नवी मुंबई तर्फे तिसरा वर्धापन दिन सोहळा संत सावतामाळी हॉल सेक्टर 5 ऐरवली येथे संपन्न झाला। या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, उपाध्यक्ष गोविंद दळवी, VBA नवी मुंबई महानगरपालिका अध्यक्ष भूषण कासारे, नवी मुंबई महिला आघाडी अध्यक्षा शिल्पाताई रणदिवे, ठाणे महिला आघाडी अध्यक्षा मायाताई कांबळे उपस्थित राहिल्या। आजच्या सोहळ्यात नवी मुंबई महानगरपालिका महासचिव सुनील मोरे, नवी मुंबई जिल्हा सदस्य मायाताई मनवर, उपाध्यक्ष गौतम चव्हाण, महासचिव अश्वजीत जगताप, रोहित लोखंडे उपस्थित राहिले। आजच्या सोहळ्याचे आयोजक ऐरवली तालुका अध्यक्ष संतोष जाधव, महासचिव राजेश भालेराव, विश्वासराव गांगुर्डे, उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड, हेमंत बनसोडे, ज्येष्ठ सल्लागार भोसले, सुनील गायकवाड, वाटोरे राम भद्रे, बालाजी कांबळे, युवा नेतृत्व विशाल काळे, विजय मोहिते, मोहित दाणी, सचिन जोगदंड, प्रदीप भूते, रणजित तायडे व संपूर्ण ऐरवली तालुका बेलापूर तालुकाचे कार्यकर्ते उपस्थित राहून सोहळा जल्लोषात करण्यात आला। सर्वांचे यावेळी आभारही व्यक्त करण्यात आले। जागृत महाराष्ट्र न्यूज ऐरवली। शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे। यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हा विचार घेऊन चालणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन म्हणजे लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य। संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माणिकराव, अडगुलवाड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर। संस्थेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा: 7775899147 परमेश्वर अडगुलवाड, 9921870338 नागनाथ ससा। जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।